आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. मिठ्यात चिमुकल्याला घुणसचा दंश, उपचारासाठी कुटुंबियांची धडपड. सरकारी दवाखान्यात रुग्णाला रेफर करणं हाच उपचार. सूर्यनगर येथे ऋषिकेश सूर्यवंशी 6 वर्षाच्या मुलाला घोणस या विषारी सापाचा दंश झाला. त्याच्या आजोबांनी त्याला 2 किलोमीटर खांद्यावरून उचलून रस्त्यापर्यंत नेले. तेथून कुटुंबियांनी सरकारी रुग्णालयात पोहोचवले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी दवाखान्यात केवळ नर्स उपस्थित होत्या. काही 15 ते 20 मिनिटांनी डॉक्टर आले आणि रुग्णालयाला खासगी रुग्णालय रेफर केलं. आज शेतामध्ये काम करत असताना आमच्या पुतण्याला एका विषारी बोनस जातीच्या सापाने डोंस केला. आम्ही सरकार दवाखान्यात गेले असताना त्या ठिकाणी एक सलाम लावली गेली आणि आम्हाने यशस्वी हॉस्पिटलला पाठवली. त्यानंतर यशस्वी आल्यानंतर ते उपचार चालू झाले. पण सरकार दवाखान्यामध्ये कोणताही उपचार घेतलेले नाहीत. आज इथं राजभाऊ खंडागळे आणि सर्पमित्र या दोघा ठिकाणी आम्ही सहकार्य केल्यामुळं यशस्वीमध्ये त्यांच्यावर पुतण्यावरती आमचे उपचार चालू केले होते. पण सरकारी दवाखान्यामध्ये सगळ्या सुविधा शासनाने दिल्या पाहिजे. त्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये 2 आमदार आहेत आणि 2 माजी आमदार आहेत. या सर्वांनी मिळून एकत्र येऊन गोरगरिबांसाठी आणि ह्या सरकारी हॉस्पिटलसाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन एक गोरगरिबांची कोणताही आजार असो किंवा असं सापांडोश केला असो, प्राण्याने केलेला असो, कुत्र्याची सुद्धा इथं ह्यामध्ये रेबीचे इंजेक्शन नाही सरकार दोघांना ती सुद्धा सांगते सांगितलं घेऊन जावा. मागच्या महिन्यामध्ये आमच्या मळ्यामध्ये आमच्या चुलत भावला रवीला कुत्र चावलं होतं या मुलाला. त्या याला सुद्धा आम्हाला सांगितलं पाठव गेले. त्याच्यावर डॉक्टर 2 तास आला नाही ती. आज 2 तास ते डॉक्टर तर हजर नाही ती. त्या सर्वांनी येऊन विट्यामध्ये आमदारांनी आणि विट्याच्या लोकप्रतिनिधींनी सर्वांनी मिळून माझ्या आमदारांनी गोरगरीब जनतेसाठी सरकार दवाखान्यात जी पाहिजे सुविधा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन मशीन, ही काय असेल ती सर्व उपलब्ध करून द्यावं. ही रस्ते ही सगळं थोडं व्हायचं विलंब मागणं राहिला झाला विकास तरी चालेल. फक्त गोरगरीब जनतेसाठी सरकार दवाखान्यात काय असेल ती ताकद सर्व लोकप्रतिनिधींनी लावावी अशी आमची अपेक्षा आहे आणि माणसाचा न्याय देण्याची व्यवस्था करावी. दवाखान्यात डॉक्टर असतात कधी? तर सरकार दवाखान्यात गेलं 2 वेळा आमच्या प्रसंगाला. कुत्रं चावलं होतं चुलत भावाला, पोराला, पुतण्याला आमच्या, तवाबी डॉक्टर नाहीत. आज बोनस साप चावला पुतण्याला आमच्या, तरीही साप म्हणजे डॉक्टर दवाखान्यामध्ये नाहीत. सिस्टरने इंजेक्शन लावतात, फोनवरनं इंजेक्शन सांगतात आणि नसेल तर येशरीला जावा म्हणतात खाजगीला. मग सरळ सांगितलं बी शिवीला जायची व्यवस्था करा, यांच्याकडे व्यवस्था करा. आंबोलीसुद्धा दवाखान्यामध्ये कुठं उपलब्ध नाही. मग कशा पद्धतीनं माणसानं इथं हलाल की दिवस काढायला पाहिजे. इथं शहरासाठी काही नसला तरी चालला आणि आम्ही उठ्यातलंच आहे. फक्त दवाखाना हा सरकार दवाखान्या सर्व माणसाला न्याय मिळावा यासाठी ताकद लावा. मी शेतीमध्ये काम करत होतो. तिथं आमचा मुलगा आलता, आल्यानंतर तिथे खेळत होता मुलगा, एक साप आल्यानंतर चावला. त्याला आम्ही सरकार दवाखान्यामध्ये पळवलं ताबडतो. पण ऑल लेबल तिथे एक सलामची बाटली फक्त लावली. कोण कर्मचारी तिथं नव्हते, डॉक्टर नव्हते, फक्त सुट्टी होती डॉक्टर. मग ते पगार घेतात का काय करतात ही तुम्ही शासनाने गव्हर्नमेंटनं बघितलं पाहिजे. मग त्याच्यानंतर आम्हाला फक्त एक लावल्याने एक असिस्टंट होती. आज तुमचा स्टॉप कुठे गेला? तुम्हाला गव्हर्नमेंट पगार देते, तुम्ही काय करता इथं? तुमचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथं जाऊन तुम्ही भरती करता. तुम्हाला पगार गव्हर्नमेंट कशासाठी देतं? तुम्ही बघत नाही काय नाही, फक्त आम्हाला सांगितले एक सलाम लावली खाल्ली हॉस्पिटलला जावा. आम्ही इकडे जावं म्हटले का सांगली शिवीला जावं म्हटले? आधी म्हणजे इथं आली बस आयसीयूला, पण आयसीयूला खाली जावं म्हणून सांगितलं. बरं, तुम्ही इथं जावं म्हणून सांगितलं. नमस्कार, माझं नाव राहुल जाधव. मी विट्यातला सूर्यनगरमधील रहिवासी आहे. आमच्या रानामध्ये लहान मुलगा आहे, मुलाचं वय 5 वर्ष. त्याला साप डंश केलेला. सापाचं नाव आहे गोनस. गोनस साप हा अत्यंत विषारी असल्यामुळे आम्ही तातडीने त्याला सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर तिथं कुठले डॉक्टर नाहीत. एक सिस्टर होती, त्यांना सुद्धा सुधारायचं काय कळेना, काय बोलायचं कळेना. त्यांनी फोन केल्यानंतर डॉक्टर 15 मिनिटांनी तिथं आले. आल्यानंतर डॉक्टरांच्या पाशी टेटोस्कोप नाही. डॉक्टर सिस्टरना म्हणतात टेटोस्कोप द्या. टेटोस्कोप घेतल्यानंतर डॉक्टरने चेक केलं, एक नॉर्मल सलाईन लावली. सलाईन लावल्यानंतर इंजेक्शन एक दिलं आणि आम्हाला सांगितलं आमच्याकडून इथं उपचार होत नाही, तुम्ही SS3ला खाली घेऊन जावा प्रायव्हेटला. आम्ही आमचा मुलगा असल्यामुळं आम्ही त्यांना काही चौकशी केली नाही. तुमच्याकडे लस आहे का नाही विचारलं केल्यास तिने सांगितलं तुम्ही पाठसरी मुलाला घेऊन खाली जावा. आम्ही तातडीनं दवाखान्यात आल्यानंतर
दवाखान्यात आल्यानंतर आम्ही एक गरीब शेतकरी ग्रामीण मधला आहे, हे सरकार पगार घेतात, सरकारी कर्मचारी आहेत, त्यांचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, ही प्रायव्हेट हॉस्पिटल चालवून नंतर ही सरकार बघणार, ही जर ग्रामीण मधल्या गरीब लोकांचं उपचार करायची का नाही का त्यांनी मारायचं, हे आम्हाला आता खंद वाटायला लागलाय की आमचं आम्हाला कोण ऐकवाली नाही, ही 5-5 वर्ष आम्ही यांच्यासाठी जाळतायचं, ही 5 वर्षांनी एकदा याची सांगायचं गव्हर्नमेंटनं बाबा आम्ही तुमच्या पाठीशी आहे, आमच्या पाठीशी कोणीही नाही, आता ही साबित झाले, त्यामुळं आम्ही याचा निषेध व्यक्त करतोय की बाबांनो आमची दखल घ्यावी, हिनी काळजीपूर्वक राजकारणीय असतील, नेते मंडळी असतील, विटातील समाज कार्यकर्ता असतील, हिनी याच्या दखल घ्यावी एवढीच नम्र विनंती करतो, आणि गरिबाचा खून प्याचा बंद करा अशी मी कळकळीची विनंती करतो, मी थांबतो. या रुग्णालयातून देखील या रुग्णाला कराड येथे उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयात सर्प दंशाची लस उपलब्ध आहे का याची खात्री करण्यासाठी आम्ही रुग्णालयात पोहोचलो. अधीक्षक डॉक्टर अविनाश लोखंडे यांनी अँटी वेनम उपलब्ध असल्याचे सांगितले. रुग्णालयात लस आहे तरी ICU नसल्याने गंभीर रुग्णांवर रुग्णालय उपचार करणं शक्य होत नसल्याची माहिती डॉक्टर अविनाश लोखंडे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालय विठ्यामध्ये अवेलेबल आहेत की जे आपण सर्प चावलेल्या रुग्णांच्यासाठी त्याचा वापर करतो, त्याचा आपल्याकडे भरपूर साठा आहे, 100 वायल्स आहेत, आणि त्याचबरोबर आपल्याकडं अँटीरेबीज सिरम म्हणजे जे कुत्रं चावल्यानंतर जे आपण जे हे देतोय लस देतोय त्यासुद्धा आपल्याकडं 100 वायल्स आत्ता ग्रामीण रुग्णालयामध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळं सर्प चावले पेशंटसाठी आणि कुत्रं चावलेल्या पेशंटसाठी स्पेशली जे फिसळलेली कुत्रे असतात रेबीज ज्या असं म्हणतोय त्यांच्यासाठी जे आपले इंजेक्शन्स आपल्याकडं जे लागतात ते सर्व आता सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अवेलेबल आहेत. आता 1-4 दिवसापूर्वीच आपल्याकडचं सर्व कोविड जे रुग्ण आपण ठेवत होतो त्याला आपण जे DCSE म्हणतोय ते आपले कलेक्टर साहेबांच्या आणि आपले सिव्हिल सर्जन साहेबांच्या ऑर्डरप्रमाणे आपले हॉस्पिटल्स आता बंद झालेली आहेत आणि आता आपण सध्या सर्व नॉन कोविड रुग्ण ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे रुग्ण आता सध्या आपल्याकडे ऍडमिट व्हायला गेले आहेत. या घटनेनंतर पुढील प्रश्न वज्रधारी उपस्थित करत आहे. गरीब कुटुंबांना खाजगी उपचार परवडणार का? पैसे नसतील तर गरीब रुग्णांनी मरायचं का? ग्रामीण रुग्णालय केवळ रुग्णांना हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आहे का? दवाखान्यात डॉक्टर असतात कुठे? रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध का होत नाही? उपचार होत नसतील तर खाजगी रुग्णालयापेक्षा सांगली सिव्हिलला रेफर केले जात नाही का? लोकप्रतिनिधी माजी आमदार आरोग्याच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात का? लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर विटा शहरात अद्ययावत सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय असणं ही तालुक्यातील गोर गरीब जनतेची गरज आहे. या मागणीसाठी विटेकरांनी तसेच तालुक्यातील जनतेने सरकारचा मागे रेटा लावून संघर्ष करणं गरजेचं आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.